2022 साली बार्टी ने घेतलेल्या परीक्षेत अनुसूचित जाती प्रवर्गाचे 761 संशोधक विद्यार्थी पात्र ठरले अध्यक्ष महोदय. त्यांना हस्तगत अधि छात्रवृत्ती फेलोशिप मिळालेली नाही. त्याच वर्षी सारथी व महाज्योती अंतर्गत अनुक्रमे 851 व 1236 विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली गेली. फक्त बार्टीचे विद्यार्थी वंचित ठेवले गेले आहेत. अध्यक्ष महोदय, सदर फेलोशिप दिली जावी यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी बार्टी कार्यालय पुणे येथे 2023 मध्ये तब्बल 110 दिवस आंदोलन केले. फेब्रुवारी मार्च 2024 मध्ये आझाद मैदान मुंबई येथे 60 दिवस संबंधित पात्र विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. 24 जून 2024 रोजी महात्मा फुले वाडा पुणे येथून पात्र विद्यार्थ्यांनी मुंबईच्या दिशेने लॉंग मार्चला सुरुवात केली. त्याच दिवशी पात्र विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला सरकारने चर्चेसाठी बोलावून घेतले. त्यामुळे लॉंग मार्च स्थगित झाला. 25 मार्च 2024 रोजी राज्याचे माननीय मुख्यमंत्री संबंधित मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत संदीप आकाडे, तुकाराम शिंदे, ऋषिकेश लबडे, तनुजा पंडित, सीमा वानकडे, नमिता करा, दीपक वासके, प्रवीण गायकवाड या 8 विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते. अध्यक्ष महोदय, सदर बैठकीत माननीय मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करून श्री सुमन भांगे सन्माननीय सचिव यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले. श्री भांगे यांना शिष्टमंडळ भेटले असता त्यांनी मागणी मान्य करत संबंधित संस्थेत कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. परंतु त्यानंतरही प्रत्यक्षात काही निर्णय झाल्याचे दिसत नाही. अध्यक्ष महोदय, हे सर्व पात्र विद्यार्थी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात, गरिबीच्या परिस्थितीत संघर्ष करीत असतात, परंतु सरकारने केवळ त्यांच्या बाबत अक्षम्य दिरंगाई करत त्यांचे शैक्षणिक नुकसान केले आहे. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांविषयी हा दुजाभाव गंभीर स्वरूपाचा. अध्यक्ष महोदय, मी आपणास सांगू इच्छेन की राज्य मंत्रिमंडळाने दिनांक 19 ऑक्टोबर 2023 ला बार्टी, सारथी, महाज्योती व अमृत या संस्थेच्या कार्यक्रमात समानता आणणार असं त्या ठिकाणी निर्णय केला. जो निर्णय 30 ऑक्टोबरला लागू झाला तर या 2022 साली बार्टीच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जे पात्र संशोधक विद्यार्थी होते त्यांची स्कॉलरशिप का थांबवण्यात आली या संबंधी तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता आहे म्हणून या ठिकाणी विनंती करतोय. अध्यक्ष महोदय.